संविधान भवनांच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान राडा. विधान भवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी अभूतपूर्व राडा पाहायला मिळालाय. आज सकाळी सत्ताधारी पक्षाचे आमदार पायऱ्यांवर विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. यावेळी विरोधकही त्या ठिकाणी आल्यानंतर एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. आक्रमक झालेल्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांनी एकमेकांच्या अंगावर जात शिवीगाळ केल्याचं कॅमेरामध्ये कैद झालंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यामध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालंय. हा तर फक्त ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे. भरत गोगावले यांचा विरोधकांना इशारा. विधान भवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेत ते काय आम्हाला धक्काबुक्की करणार, आम्हीच त्यांना धक्काबुक्की केली अशी कबुली दिली आहे. आम्ही कोणाला पाय लावत नाही, पाय लागला तर नमस्कार करतो, पण कोणी आम्हाला पाय लावत असेल तर शिंगावर घेतो. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आमच्या नादाला लागू नका, असा इशाराही गोगावले यांनी विरोधकांना दिलाय. तुमच्या गटाच्या वाह्यात आमदारांना आवरा, अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. धक्काबुक्की प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आंदोलन करत असताना शिंदे गटातील एका शिंदे नावाच्या आमदाराने धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, आई बहिणींवरून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. मिटकरी यांनी धक्काबुक्की प्रकरणानंतर तुमच्या गटाच्या वाह्यात आमदारांना आवरा अशी तक्रार मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे. तर शिंदे गटाच्या आमदारांनी याबाबत विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. अमोल मिटकरींवर कारवाईची महेश शिंदेंची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यात विधानभवन परिसरात झालेल्या धक्काबुक्कीनंतर महेश शिंदे यांनी मिटकरींवर कारवाईची मागणी केली आहे. मिटकरी लोकशाहीवादी नाहीत, त्यांचे विचार जहाल आणि चुकीचे आहेत असा आरोप करत शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वाकडे कारवाईची मागणी केली आहे. 50 खोके एकदम ओक्केची घोषणा जिव्हारी लागल्याने हा प्रकार घडलाय, अजित पवारांची सडकून टीका. धक्काबुक्की प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका केली आहे. 50 खोके एकदम ओके ही घोषणा त्यांना जिव्हारी लागली असून त्यातून हा प्रकार घडलाय अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. आम्ही सत्तेवर असतानाही विरोधी पक्ष विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत होते, मात्र आम्ही त्यांना कधी अडवलं नाही असंही पवार यांनी म्हटलंय. अशोक गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्षपदाची संधी. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदाची संधी देऊ केली असल्याचं वृत्त आहे. त्याविषयी आज पत्रकारांनी गेहलोत यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला असता ते म्हणाले की अशी ऑफर देण्यात आल्याचं मला प्रसारमाध्यमांमधूनच समजलंय. मी पक्षाकडून दिली जाणारी जबाबदारी पूर्ण करण्याचं काम करत असतो. या खेरीज मला नेमकं अजून काहीही कळलेलं नाहीये. राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारण्यास नकार दिला तर अशोक गेहलोत यांनी हे पद सांभाळावे अशी सोनिया गांधी यांची इच्छा आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या रविवारच्या बैठकीत ठरणार अध्यक्षीय निवडणुकीचा कार्यक्रम. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या रविवारी होणार असून त्यात पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते. दुपारी 3:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. ही माहिती पक्षाचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी दिली आहे. गुजरातमध्ये यंदा काँग्रेसला संधी. गुजरातमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला NTNXB फटका सोसावा लागणार असल्याची स्पष्ट चिन्ह दिसत असून त्यातून काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी मिळणार आहे असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी केलाय. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की राज्यातील लोक भाजप राजवटीला उभकलेत. काँग्रेस निरीक्षक अशोक गेहलोत यांच्या समवेत वेणुगोपाल यांनी निवडणूक तयारीची बैठक घेतली. तब्बल 12 तास चाललेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 20 कोटी रुपयांची ऑफर, आम आदमी पक्ष फोडण्याचा भाजपचा प्रयत्न. भारतीय जनता पक्षाने दिल्लीचे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस अंतर्गत आम आदमी पक्षाच्या ज्या 4 आमदारांना धमकावलं होतं आणि त्यांना पैशाची ऑफरही दिली होती त्या आमदारांना आज पत्रकार परिषदेत सादर करून आम आदमी पक्षाने भाजपच्या
या ऑपरेशनचा चांगलाच भांडाफोड केलाय. पक्ष फोडण्यासाठी भाजपने या आमदारांना प्रत्येकी 20 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. ती ऑफर न स्वीकारल्यास त्यांना CBI आणि ED केसेस मध्ये अडकवण्याची धमकी देण्यात आली होती असा दावा या 4 आमदारांनी केलाय. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचे पारडे जड. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघच संभाव्य विजेता आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही त्यांचंच पारडं जड राहील असं मत पाकिस्तानचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी यांनी व्यक्त केले. आशिया कप येत्या 27 ऑगस्ट पासून सुरू होणार असून टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे.